शिवरायांचे 8वा विरूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा सक्षेप, भूमंडळी या दक्कन देशाचे स्वामी राजा श्री शिवछत्रपती महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात अफजलखानाचा वध केला आणि हा इतिहास घडला. रडतोंडीच्या घाटात आणि महाबळेश्वरच्या जटात एक शिवनिर्मित दुर्ग उभा आहे, तोच हा प्रतापगड. प्रतापगडावर आत्ता आपण पाहायला गेल्यास तर भरपूर अशा वास्तू आहेत, ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तू आहे. सुरुवातीला आपल्याला पश्चिम गोमुखी दरवाजा लागतो. तिथून आपण वरच्या साईडला आल्यावर एक ध्वज आहे, सुप्रसिद्ध ध्वज आहे, आत्ताही तो इतिहासात पूर्णपणे प्रसिद्ध झालेला आहे. तिथून मागच्या साईडला गेल्यावर एक तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, मंदिरात अष्टभुजा भवानी मातेची मूर्ती आहे. तिथून वरील बाजूस गेल्यावर बालेकिल्ला भरभक्कम अवस्थेत आहे. त्याच्या आतील बाजूस केदारेश्वर महादेवाचं मंदिर आहे, जुना राजमाता जिजाऊ मातांचा वाडा आहे. आत्ता जर गडावर पाहण्यासारखं अश्वरूढ महाराजांची मूर्तीसुद्धा आहे. आम्ही गड केला, गड करण्यामागचं हे कारण, आम्ही हा गड त्या काळातला केला, राजांनी भोरप्याच्या डोंगरावर जो शिवनिर्मित दुर्ग उभा केला आहे